आईच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूरला गेलेल्या आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे मतदारसंघावर देखील लक्ष. धारावी मुंबई येथून टुनकी येथे परतलेल्या एका कुटुंबातील 17 वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर 25 मे रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी टुनकी येथे उपस्थित असलेले संग्रामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर वाडे यांच्याकडून आजची परिस्थिती फोनवरून जाणून घेत आवश्यक त्या सूचना त्यांना केल्या. यावेळी 15 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच हाय रिस्क 4 पैकी 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आज एका हाय रिस्क व्यक्तीला शेगाव येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टर वाडे यांनी दिली. जळगाव जामूत आणि शेगाव येथे रुग्ण सापडताच तातडीने फील्डवर पोहोचणारे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या वडिलांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे सिल्वर सिटी येथे भरती आहेत. तर ते स्वतः आईच्या शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे असल्याने टुनकी तालुका संग्रामपूर येथे भेट देऊ शकले नाही. तरी सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून प्रशासनाच्या संपर्कात राहून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. आरोग्य विभागाने 300 मीटरचा एरिया सील केला असून कंटेनमेंट झोन मधील 156 घरांचा दैनंदिन सर्वे हा 4 आरोग्य पथकामार्फत सुरू करण्यात आला आहे. यावेळी कंटेनमेंट झोन मध्ये सर्वे करणाऱ्या टीमला 10 बॉक्स पिण्याच्या पाणी बॉटल आणि हँड ग्लोव्ह डॉक्टर कुटे यांच्या सूचनेवरून उपलब्ध करून देण्यात आले आहे. टुनकी गाव हे गेल्या 3 दिवसांपासून जनता कर्फ्यूचे पालन करीत असून कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे नियोजन ग्राम समितीने केले आहे. पोलीस विभागाने सुद्धा टुनकी येथे चोख बंदोबस्त ठेवला असून नागरिक आणि प्रशासन कोरोनाला हरवण्यासाठी एक दिलाने काम करीत आहेत. यावेळी टुनकी येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर वाडे, डॉक्टर रोजतकार, निलेश शर्मा, पोलीस कर्मचारी ग्राम समितीसह भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर गणेश तातीर, सरपंच मुरलीधर चौरे, पोलीस पाटील भिसे, गजानन पिनकर यांच्यासह आदी उपस्थित होते.